नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मागील काही दिवसांपासून पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे पनवेलकरांवरील दिवसाआड पाण्याचे संकट टळले आहे. याबाबत महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी शहरात पाणी पुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला पाण्याची पातळी 3 मीटरने वाढली आहे. पनवेल शहराला दिवसाला 32 ml पाणी लागते. देहरंग धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने पालिकेला MJP कडून जादाचे पाणी घ्यावे लागले होते. मात्र धरणातील पाणीसाठा वाढल्याने पनवेलचे संकट टळले आहे. पावसाळा सुरुवात झाल्याने शहरवासियांना सध्या तरी पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नसून मे महिन्यापर्यंत धरणातील पाणी पालिकेच्या वापरात येत असते. यावर्षी पाऊस लांबल्याने शहरवासियांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. आंतरराष्ट्रीय दिघी बंदराला जोडणाऱ्या माणगाव तामिणी पुणे मार्गावरील तामिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. तसेच या मार्गावर दरडी कोसळण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. या रस्त्याच्या एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या आहेत. त्यातच हा मार्ग अरुंद आहे, त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना धोका जाणवत आहे. काही ठिकाणी अवघड वळणांवर संरक्षणासाठी पत्र्याच्या कवच उभारले आहेत, तर काही ठिकाणी अवघड वळणांवर कोणत्याही प्रकारचे संरक्षणासाठी बांधकाम करण्यात आलेले नाही, त्यामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. तामिणी घाटात ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे तेथे संरक्षक भिंती उभाराव्यात आणि कमकुवत झालेले संरक्षण कठडे नव्याने बांधावेत अशी मागणी नागरिक, प्रवासी आणि पर्यटक करत आहेत. सुरुवातीपासूनच हुलकावण्यात येणाऱ्या पावसाने जून महिन्याच्या अखेरीस दमदार सुरुवात केल्याने कर्जत तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. भाताची रोपे तयार होण्यासाठी आवश्यक असा पाऊस सध्या होत असल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. दरम्यान भात शेतीसाठी गरजेचे असलेले पाणी शेतात दिसू लागल्याने बळीराजा समाधानी आहे. कर्जत तालुक्यात सुमारे 9,600 हेक्टर जमिनीवर भात शेती केली जाते. दरम्यान पावसाने दडी मारल्याने भात रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. काही शेतकरी भात रोपे वाचवण्यासाठी ओढ्यावर पंप बसवून शेतात पाणी घेत होते. मात्र जून महिन्याच्या अखेरीस कर्जत तालुक्यात मोसमी पावसाने दमदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. राज्यातील नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या 2 दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत असून भाजप युतीचे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्यात लढत आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले होते. तेव्हापासून विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ पार पाडत होते. आता महाविकास आघाडी सरकार पडून नवे सरकार आल्यानंतर 3 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भाजप मित्रपक्षाचे संख्याबळ पाहता नार्वेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याजवळ असलेल्या बावले गावात जमिनीला मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. किल्ले रायगड परिसरात असलेली अनेक गावे डोंगर उतारावर आहेत. कावले, बावले, चांदोशी, करमर, आमदोशी, पुनाडे, नेवाळेवाडी, हिरकणी, आडी या पायथ्याजवळ असलेल्या गावांना धोका निर्माण झालेला आहे. प्रशासनाकडून रायगड परिसरातील काही गावांची पाहणी केल्यानंतर जमिनीला भेगा पडल्याचे आढळून आले. या परिसराची आता भूवैज्ञानिक विभागाकडून पाहणी करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते उपाय प्रशासनाकडून योजले जातील असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. पेण तालुक्यातील वरेडी येथे राहणाऱ्या एका गर्भवती महिलेच्या तिच्या संमतीशिवाय गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी डॉक्टर आणि संबंधित महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पेण न्यायालयात हजर केले असता 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी महिलेचा यंदाच्या वर्षीच विवाह झाला होता. काही महिन्यांनी ती गरोदर राहिल्याचे सासरच्यांना कळले. मात्र या महिलेला तिच्या संमतीशिवाय पती रोशन कोळी, सासू सुभद्रा कोळी, नणंद या सर्वांनी संगनमत करून उपचार करण्यास नेतो म्हणून डॉक्टर शेखर धुमाळ यांच्याकडे नेले. वेळोवेळी उपचाराद्वारे त्याने फिर्यादीचा 16 आठवड्यांचा गर्भ नष्ट करून गर्भपात केला. यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊन अवयवांना गंभीर इजा झाल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी डॉक्टर शेखर धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयात इंग्रजी माध्यमाच्या ज्युनियर KG वर्गाचे उद्घाटन शनिवारी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते झाले. सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसेविका दर्शना भोईर, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला. यावेळी मुलांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स देण्यात आले. तसेच त्यांना लवकरच बूट आणि गणवेशही देण्यात येणार आहेत. या वर्गामध्ये डिजिटल ब्लॅकबोर्डची सोय करण्यात आली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी 50 अर्ज आले होते. यातील 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष उल्वे नोड 1 आणि 2 तसेच श्रीरामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वया वाटपाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. या अंतर्गत शुक्रवारी पनवेल तालुक्यातील शेलघर, बामण डोंगरी, बेलपाडा, जावळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भाजपचे पनवेळ तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब आणि गरजूंना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येते. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमात शेलघर येथील शाळेत 107, बेलपाडा येथील शाळेत 364, बामण डोंगरी येथील शाळेत 1133 तर जावळे येथील शाळेत 132 वह्यांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदार अखेर 11 दिवसांनंतर शनिवारी मुंबईत दाखल झाले. गोव्यातील विमानतळावरून या आमदारांच्या विमानाचे उड्डाण झाले होते. रात्री 8:30 सुमारास ते मुंबई विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये शिवसेनेचे 39 आणि 10 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. या आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलनं केली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित झाला. त्यामुळे विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर चोख पोलीस बंदोबस्तात या सर्व आमदारांना एका बसने ताज हॉटेलपर्यंत नेण्यात आले. अमरावती येथील उमेश कोल्हे याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ही हत्या नुपूर शर्माच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने या हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. पोलीस उपायुक्त विक्रम साळी म्हणाले, या घटनेचा सर्व बाजूंनी तपास झाला. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्याने प्रथमदर्शनी हा गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाल्याचे कोल्हे म्हणाले. या खून प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उमेश कोल्हे खून प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ह्या प्रकरणाचा सर्व अनुषंगाने तपास केल्यानंतर आम्ही प्रथमदर्शनी मयत उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनात जी सोशल मीडियावरती पोस्ट केलेली होती त्या संबंधानेच हा गुन्हा घडलेला आहे असं निष्पन्न होत आहे. एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि सर्व अँगलना आम्ही तपास केलेला आहे. त्यामध्ये प्रायमा फेसी आम्हाला नुपूर शर्माची पोस्ट केल्यामुळं हा गुन्हा घडला असं निष्पन्न झालं. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक हैदराबाद इथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि भाजपचे 19 मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. मिशन दक्षिण अजेंड्याखाली भाजप दक्षिण भागातील अधिकाधिक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढील वर्षी तेलंगणामध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी तातडीने आरे कारशेड प्रकल्पाला परवानगी दिली आहे, त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा आरे प्रकरणावरून चर्चा सुरू झाली आहे. याच मुद्द्यावरून संवाद साधताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना बनवाबंदी करण्यात नोबेल पुरस्कार मिळू शकतो अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की येत्या 6 ते 7 महिन्यात आरे कारशेड प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकते, त्यामुळे वर्षभरात मुंबईत मेट्रो देखील धावायला सुरुवात होईल. परिणामी मुंबईमधील लोकलवरील बराचसा भार कमी होईल असंही सोमय्या म्हणाले. साल भर में मुंबई की मेट्रो दौड़ने लगेगी. उद्धव ठाकरे की उद्धव सरकार ने मुंबई की मेट्रो का काम ठप कर दिया. यही एक मेट्रो लाइन नहीं, टोटल डिब्बे बनाने वाली कंपनी ने ऑर्डर कैंसिल कर दिया. जो पैसा देने वाली बैंकों ने पैसे देने से इनकार किया. सुंदर फडणवीस सरकार का पहला निर्णय के लिए मुंबई पर उनको धन्यवाद.